केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी कोट्यवधी रुपयांचा मुंबईतला वादग्रस्त भूखंड परत करण्याचं औदार्य दाखवलं खरं, परंतु अवघ्या 1 लाख रुपयात राज्य सरकारकडून घेतलेला हा भूखंड परत करण्यासाठी त्यांनी चक्क 3 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे या सरकारी भूखंडामागचं शुक्ला काष्ट मात्र अजून संपलेलं नाही. केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी आपलं राजकीय वजन वापरून अंधेरी इथल्या कोट्यवधी रुपयांचा भूखंड महाराष्ट्र सरकारकडून मिळवला. 2007 शुक्ला यांची बीएजी या शैक्षणिक संस्थेला या भूखंडाचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी बाजारभावाप्रमाणे 100 कोटी रुपये किंमत असलेला हा भूखंड शुक्लांना केवळ 98,375 रुपयांमध्ये म्हणजेच कवडीमोल भावानं देण्यात आला. त्यावरून मोठा गजब उडाल्यानंतर हा भूखंड परत करण्याची तयारी राजीव शुक्लांनी दाखवली आहे. मैंने लैंड वापस कर दिया और वहाँ पर मुख्यमंत्री जी ने मुझे आश्वासन दिया कि बीएमसी का स्कूल खुलेगा, नगर महापालिका का स्कूल वहाँ पे खोला जाएगा और वो सरकार उस स्कूल को खोलेगी वहाँ पे, इसलिए हमने अपनी लैंड वापस कर दिया. पण भूखंड परत देण्यासाठी त्यांनी ज्या अटी घातल्या आहेत त्या चक्रावून टाकणार आहेत. 1 लाखात घेतलेली जमीन परत करण्यासाठी राजीव शुक्लांना आता 3 कोटी रुपये पाहिजेत. गेल्या 7 वर्षात आपल्या संस्थेला आलेला खर्च मिळावा असं शुक्लांचं म्हणणं आहे. या भूखंडाची किंमत 98,375 रुपये, खेळाच्या मैदानाचं भाडं 37,936 रुपये, स्टॅम्प ड्युटी पोटी 4,17,000 रुपये, पुनर्वसन खर्चाचे 1,85,00,000 रुपये, दंडापोटी 2,53,000 रुपये, जमीन सर्वे खर्च 1,53,000 रुपये, कंपाऊंड खर्च 25,00,000 रुपये, सुरक्षेवरील खर्च 36,00,000 रुपये, कायदेशीर शुल्क 44,00,000 रुपये, असे 2,99,00,000 रुपये राज्य सरकारनं द्यावेत अशी मागणी करणारं पत्र शुक्लांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. राजीव शुक्लांसारख्या वजनदार केंद्रीय मंत्र्यांना कवडीमोल भावानं भूखंड देणारं महाराष्ट्र सरकार आता काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.